सामाजिक प्रगतीचं पाऊल. महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, तुमचं महानेटवर्क. मी आपल्या विद्यालयातील विचार प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थिनींना या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्याची या ठिकाणी विनंती करतो. माझी शेख आहे, मी इयत्ता 5 शिकत आहे. आज दिनांक 3 जानेवारी सावित्री माता यांची जयंती आहे, त्यावर मी एक छोटेसे भाषण घेतले आहे. आज मुली घराच्या बाहेर पडू लागली, ते फक्त सावित्री मातामुळे. आज मुलीला जे मान सन्मान भेटत आहे ते फक्त सावित्री मातामुळे. सावित्री माता ही भारताची पहिली शिक्षिका होती. त्यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत मिळून पुण्यामध्ये एक नवीन पाठशाळा सुरू मुलींसाठी एक नवीन पाठशाळा सुरू केली. हे कार्य करताना लोकांनी त्यांना खूप त्रास दिले. त्यांच्यावर चिखल आणि मातीचे गोळे टाकून त्यांचा खूप अपमान केला, पण सावित्री माता हे मागे हटले नाही. त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. जफर है, हौसला उसकी पहचान है. रास्ते पर तो सभी चलते हैं, मगर जो रास्ता बना के चले उसे इंसान कहते हैं. धन्यवाद.